नमस्कार, संजना पाटणकर मराठी मुळाक्षरांच्या बातम्या देत आहेत. कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची कीव केली. खोट्यांच्या खादाड खारीने खोलीतल्या खोट्यांच्या खानदानी खुर्चीखाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरंच खाल्ली. गोबऱ्या गालाच्या गोंडस गुट्टूने गोल गुळगुळीत गच्चीवर गुलाबी गाडीत गोडगोड गमतीशीर गाणी गायली. घुबडाला घाबरून घुशीने घारूअण्णा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या गमेल्यावरून घसरून घोळ घातला. चलाक चिचुंदरी चंपुताईंच्या चोलीवरचा चहा चाकून चांदीच्या चकचकीत चमच्यातली चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाकून चटईवरच्या चादरीवर चढून चंपुताईंना चावली. छत्र्यांच्या छबूने छतावर छत्रीखाली छोटेसे छान छान छायाचित्र छापले. जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईकडे जेवून जपमाळ जपायला जणू जोशीकडे जमली. झगडेवाडीचा झगडोची झाडाच्या जावळीखाली झाकलेली झोपडी झाडूने झाडून झोपला. टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरबुजाला टोकदार टाचणीच्या टोकाने टचकन टोचून टाकीत टाकले. ठाकूरद्वारच्या ठेंगण्या ठमाकागूंच्या ठसठशीत ठकीने ठाण्याच्या ठोंब्या ठणठणीत ठगाला ठसक्यात ठणकावले. डहाळीवरचा डोकेबाज डोमकावळा डोहात डुंबून डुलत डुलत टवलाने डाळीच्या डब्यात डोकावला. ढालगस डोलूने ढमाबाईंच्या ढम्याला ढोपराने ढोकळ्याच्या ढिगामागे ढकलले. तुळजापूरच्या तुळपुळ्यांच्या तुळसाने ताजी तुकतुकीत तोंडली तांबड्या तराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली. थंडीमध्ये थरथरत थेरगावच्या थोरल्या थत्ते काकू थोडे थोडे थालीपीठ थाळीत थापून थकल्या. दातांच्या दवाखान्यातला दाढीवाला दिनू दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दमला. डायरीचे धाडसी धडधाकट धोंडोपंत धोडपकर धो धो धबधब्याखाली धोंड्याला धडकून धडपडले. नीरा नदीकाठच्या नव्वदीच्या नाकेल्या नलूबाई नानिवडेकरांनी नेटस नेटक्या नातीकडे निळी नक्षीदार नऊवारी नेली. पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपटाच्या पिल्लाला पपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले. फाजील फुलवाने फळीवरचा फुकटचा फुटका फोन फाल्गुनला फसवून फडताळात फेकला. बाजूच्या बोळातल्या बडबड्या बबलूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनाने बिंधास्तपणे बकरीला बकुळी जवळच्या बाकाला बांधून बघितले. भित्र्या भागुबाईने बुणबुण्या भालूच्या भुकेल्या भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली. मधूच्या माझघरातल्या मोदक पात्रातले मोदक मणिमाऊने मधल्या मध्ये मजेत मटामटा मटकावले. यमुना काठच्या यमीने येवलेनकडे येवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले. रामपूरचा राजाराम रामपूरच्या रुपेरी राजवाड्याच्या रत्नजडित रंगमहालात रम्य रात्री रागेश्री रागाच्या रियाजात रमला. लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून लबाड लल्लूच्या लाल लिफाफ्यात लपवू लागली. वैद्यांच्या वैजूने विद्याच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून विकतची वाफेची वाटली डाळ वाढली. शहाण्या शामृगाने शहर छार छिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेपूट शेकली. सान्यांच्या सोनूने सान्यांच्या सोन्याला सुंदर सोनेरी सायकलवरून सकाळी साडेसातला सारसबागेजवळच्या संगीत सभेत सोडले. हुरडा हणल्यावर हणमंतरावानी हाहा ही हसत हसत हरीच्या हातातून हलवाही हिसकावून हादडला. याचबरोबर आजच्या बातम्या संपल्या. नमस्कार.